नमस्कार, मी रोहिणी। द्वारका माय किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज माझी वहिनी करणार आहे मस्त गावरान चवीची खेकड्याची आमटी। अगदी कमी साहित्यामध्ये खूप मस्त अशी खेकड्याची आमटी तयार होते। तर इथे खेकडे स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत। आता गॅसवरती पातेलं ठेवून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे 3 ते 4 चमचे तेल, म्हणजे जे किटलीमध्ये पळे असती ते 2 पळी तेल त्याच्यामध्ये टाकलेलं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आपण हिरवं वाटण। हे वाटण तयार करताना याच्यामध्ये टाकलेलं आहे 1 छोटी वाटी खोबऱ्याची, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर घेऊन हे वाटण तयार केलेलं आहे। याच्या व्यतिरिक्त खूप जास्त काही टाकण्याची गरज लागत नाही। जर तुम्हाला आमटी जास्त पातळ हवी नसेल तर तुम्ही याच्यामध्ये 1 चमचा बेसन टाकून तेही तेलामध्ये परतू शकता, त्याच्यामुळे आमटीला थोडासा घट्टसरपणा येतो। पण इथे मी आमटी अगदी पातळ करणार आहे त्याच्यामुळे इथे बेसन टाकलेलं नाही। तर हे वाटण छान परतून झालं की याच्यामध्ये टाकूया आपण 1/2 चमचा हळद। हळद पण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि बघा साईडला तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण छान भाजून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये टाकलेले आपण 1/2 चमचा काळा मसाला, इथे हा घरगुती काळा मसाला टाकलेला आहे। याच्याने आमटीला खूप छान चव येते या मसाल्यामुळे। आता मसाला पण तेलावरती छान परतून झाला की याच्यामध्ये टाकलेलं आपण चवीपुरतं मीठ, म्हणजे जे आपल्याला खेकड्याच्या आमटीला संपूर्ण मीठ लागणार आहे ते आपण फोडणीमध्येच टाकून घेतलेलं आहे। आता याच्या टाकण्यात आपण हे स्वच्छ केलेले खेकडे आणि हे परतून घ्यायचे व्यवस्थित तेलावरती त्याचा, आणि संपूर्ण मसाला खेकड्यांना लागला पाहिजे। आता खेकडे परतून झाले की याच्यामध्ये टाकलेले आपण 1 ते 1.5 तांब्या पाणी। इथे तुम्हाला जसा रस्सा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त टाकू शकता। आणि पातेल्यावरती झाकण ठेवून हे आपण शिजत ठेवायचे आहेत आणि अधूनमधून अशा प्रकारे थोडंसं मिक्स करून घ्यायचे। काही जण हे खेकड्याची आमटी तयार करत असताना ह्या नांग्या ज्या असतात त्या चेचून त्याचं पाणी काढतात आणि ते पाणी याच्यामध्ये मिक्स करतात। तर आपण इथे हे खेकड्याच्या नांग्या डायरेक्ट टाकलेल्या आहेत। आता हे थोडंसं मिक्स करून झालं की याच्यावरती झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं आपण शिजवून घेऊया। आणि इथे 15 ते 20 मिनटं झालेले आहेत आणि ते आपली खेकड्याची आमटी तयार झालेली आहे। बघा मस्त अशी खेकड्याची आमटी तयार झालेली आहे। याच्यावरती टाकूया आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गॅस बंद करूया। तर अशा प्रकारे ही गावरान चवीची खेकड्याची आमटी तयार झालेली आहे। तुम्हाला ही आमटीची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेले बेल आयकॉन क्लिक करा।